मासिक पाळीच्या वेदना असह्य होतात का? कितीही काहीही केलं तरी हा त्रास कमीच होत नाही, असं दर महिन्याला कित्येक जणांना हा त्रास सहन करावा लागतो. तुम्हालाही करावा लागत असेल, हो ना? आता तुम्हाला हे माहीत आहे का की हा त्रास आतून होतो, त्यामुळे शरीराच्या आतूनच त्याची काळजी घ्यावी लागते आणि ते तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पिरियड्समध्ये होणाऱ्या त्रासापासून, त्या पिरियड्स पेनपासून सुटका कशी मिळवता येईल त्यासाठी 5 बेस्ट फूड्स आणि अगदी सोपे असे बेस्ट उपाय सांगणार आहोत. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मासिक पाळी येण्याआधी, मासिक पाळी चालू असताना पोटात दुखणं, कंबर दुखणं, हातपाय डोकं दुखणं, पोटात कमरेत चमक येणं, मळमळणं, उलट्या होणं, सतत मूड बदलत राहणं, चिडचिड होणं यासारखे अनेक त्रास होत असतात. पिरियड्समध्ये पेन किलर खायची सवयही बऱ्याच जणींना असते. या त्रासावर तात्पुरती पेन किलरची गोळी खाऊन झोपून जाणं हा काही योग्य उपाय अजिबात नाही आहे. मासिक पाळीच्या आधी आणि दरम्यान त्रास होत असल्यास नियमितपणे काही विशिष्ट पदार्थांचं सेवन करण्याची सवय लावून घ्या, तरच मासिक पाळी त्रास आणि वेदना ह्या दोन्ही गोष्टी कमी होतील. चला जाणून घेऊयात. तर नंबर 1, भिजवलेले मनुके आणि केशर याचं सेवन करा. आता मासिक पाळीतील त्रासासाठी मनुके सकाळी उपाशी पोटी खायला हवेत. मी रिपीट करते, सकाळी उपाशी पोटी मनुके खायला हवेत. पिवळ्या बेदाण्यांपेक्षा काळ्या मनुका आणि त्यासोबत केशर खाल्ल्याने मासिक पाळीतील वेदना आणि चमका ह्या कमी होतात. यासाठी रात्रभर मनुका आणि केशरची एखाद दुसरी काढी असं तुम्ही भिजत ठेवा. सकाळी मनुके आणि केशर खायला हरकत नाही आहे, ती न विसरता खा. यामुळे पाळीतील वेदना, पोटात कमरेत दुखणं, चमक भरणं हे सगळं कमी होऊन जाईल. नंबर 2, साजूक तूप. दोन्ही वेळच्या जेवणासोबत एक चमचा साजूक तूप हे खायलाच हवं. हे फक्त मासिक पाळीतच नाही तर तुमच्या डेली रुटीनमधला एक महत्त्वाचा भाग असला पाहिजे. यामुळे मासिक पाळी सुलभ जाते. सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण यात एक एक चमचा तूप खाल्ल्यास मासिक पाळीत जाणवणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या कमी होतात. मळमळ होणं, उलटी होणं हे त्रास दूर होतात. तुम्ही साधा वरणभातसुद्धा या दिवसात खात असाल ना तर त्यावर एक चमचा तूप घालून मस्तपैकी तो खाल्ला तर उत्तमच आहे. यामुळे तुमच्या वेदना ह्या लवकर कमी होतील. नंबर 3, दहीभात. पोट बिघडल्यानंतर दहीभात खाल्ला जातो, पण पाळीत पोटात कमरेत पायात अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेदना होतात ना, त्या वेदना होत असतील तर दुपारच्या जेवणात दहीभातच खा. यासोबत मुगाचा किंवा नागलीचा पापड भाजून खा, तळलेला नाही. या उपायानं मूड चांगला होतो आणि वेदनाही लवकर कमी होतात. नंबर 4, शेंगदाणे आणि गुळ. असं म्हणतात की रोज असं तुम्ही मुठभर शेंगदाणे आणि गुळ खाल्लं ना तर उत्तम आहे तुमच्या आरोग्यासाठी. पाळीच्या 4 दिवसात जाणवणाऱ्या वेदनांवर उपाय म्हणून या 4 दिवसात मुठभर शेंगदाणे नक्कीच खा. पाळीच्या काळात मूड बदलणं म्हणजे मूड स्विंग्स, सतत खावंसं वाटणं यासारखा त्रास यावरती कंट्रोल राहतो. शेंगदाणे गुळासोबत खाल्ल्यास पाळीच्या दिवसात ते जास्त फायदेशीर ठरतं. शिवाय जो पिरियडमधील फ्लो आहे तोही नॉर्मल होतो, जास्त वेदना होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा पिरियड फ्लो नॉर्मल हवा आहे आणि व्यवस्थित हवा आहे तर या पिरियड्सच्या दिवसांमध्ये मुठभर शेंगदाणे आणि गुळ नक्कीच खा. नंबर 5, महत्त्वाचं म्हणजे खिचडी किंवा तर नागली. पाळीमधील समस्यांवर उपाय म्हणून नागलीच्या पिठाचे डोसे किंवा भाकरी हे तुम्ही खाऊ शकता, ते फायद्याचं ठरेल. यासोबतच हिरवे मूग किंवा तर मुगाची डाळ भिजवून त्याचे डोसे असं खाणंही उपयुक्त ठरतं. पाळीच्या वेळेस आहारात राजगिरा, शिंगाडा ह्यांचा समावेश हा नक्कीच करा. या दिवसात साधी खिचडी, साबुदाण्याची खिचडी हे खाण्याचा सल्ला सगळेच देत असतात, त्यामुळे हे नक्कीच तुमच्या डाएटमध्ये असू द्या. हे मात्र लक्षात ठेवा की जास्त तिखट, जास्त मसालेदार आणि त्याचबरोबर जास्त तेलकट या तिन्ही प्रकारचे जे फूड आहेत जे आपण नेहमी खातो ते अवॉइड करा. पिरियड्सच्या दरम्यान तर नक्कीच करा, त्यामुळे तुमचा त्रास हा कमी होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पिरियड्सच्या दरम्यान, मासिक पाळीच्या दरम्यान जर काही त्रास होत असेल तर त्यावरती काय सोपे उपाय तुम्ही करू शकता आणि हेल्दी राहू शकता. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत सखी.